सकाळची सुंदर सुरुवात ह्या फुलांपासून, तर अगदी टवटवीत अशी छान फुलं उमललेत. गुड मॉर्निंग साई सोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर रक्षाबंधन आलेली ना, तर इथेच थांबले आणखीन मी. म्हटलं दोन तीन दिवस थांबावं, तर परीच्या शाळेला ना काही तर काही कारणामुळे तिलाही सुट्टी आहे तर साईला नाहीये, कारण की ते सेमी इंग्रजी मध्ये अभ्यास असतो. आणि परीची आजची शाळा बुडली शुक्रवारची, आणि शनिवारची अर्धी असते, पीटीचा तास जास्तीत जास्त असतो. तर थांबलो, तर थोडस वेगळं काहीतरी, तर सकाळचं रुटीन इथलं वेगळं आहे, तर सगळं ऐकतं ऐकतं असं वेगळं आहे. तर तिथं ना वहिनी आणि ना आई दोघेही चुलीवरती कधी तर असं स्वयंपाक करतात, तर त्यांचं तिकडं स्वयंपाक चालू आहे. तर परे आमचं दुकान आहे ना, तर तिकडं दुकान आहे ना, दूध येतं आमचं. तर दुधाची किटली आणायला गेली परे आणि अक्षरा पाठी मागे लागली. दीदी कुठे दूध आणायला गेली दुकानी? संध्या दीदी गेली, अक्षु दीदी पण गेल्या. तुझं बाल काय करतय? काय करतय बाल? इथं बसायचं आपण इथं. तर हे छोटे ना माझी भावाची मुलगी आहे, तर मला म्हणते आत्या आपण इथे बसूया. तर दिवसभर हिराणा बाळ बाळ असं लागतंय, तर ह्या बाळाला ना अजिबात हे सोडत नाही मला म्हणते ना. तर इथं परला सगळ्या संध्या संध्या म्हणतात. तर संध्या आणि संध्या दीदी आणि अक्षरा दीदी ना दोघी दुकानकडे येत मला अशी मला सांगते. तर तुला सोडून गेले सगळी, सोडून गेले सगळी. तर आणखीन पारू शेक नाही तू आंघोळ केली? आंघोळ केली? आंघोळ केली? तर आणखीन आंघोळ इच्छी झाली ना आहे. तर बाबा, तर इथं ना वहिनी माझी पुरणपोळी अशीच रद्दी टाकून असं लाटा लागलेत. तर त्या दिवशीचं रक्षाबंधनचं पुरण होतं ना, असं कॅरे वगैरे फ्रीज मध्ये ठेवलेलं, तर इथं पुरणपोळी करणं चालेल. तर असंच तो पेपर वरतीच लागताय त्या. परी आली दूध घेऊन. अक्षु तू काय आणली पिशवीत? बाळ काय आणली पिशवीत? डब्बा आणले नाश्त्याचा अन्नांचा. व्यवस्थित दूध ठेवा बाळा, आत किटली तशीच. तर आई इथे माझी भाजायला बसली चुलीवरती. तर इथे स्वयंपाक करते तिथं वहिनी आणि आई. तर अक्षुचा आणि परीचा ना अभ्यास करणं चालू आहे. तर अक्षुला ना परी असे नंबर्स लिहून देते आणि अक्षु तशी अभ्यास करते. तर पुरणपोळी वहिनीची. तर आई बसली माझी भाजायला. मस्त आपली महाराष्ट्रातली पुरणपोळी ते पुरणपोळीच, अगदी मस्त मऊ लुसलुशीत फुगणारी आणि विशेष म्हणजे मोठी, त्या चुलीवरची टुमटुमीत फुगलेली पुरणपोळी वहिनीची. बरी आवडते का नाही तुला पोळी? स्वराला पण आवडते का? बर बरं, हे आवडते अक्षुला. तर आमच्या इथे ना सोलापूरला असे घडी टाकून पुरणपोळी टाकतात. तर या खालच्या चपात्यात, तर पुरण राहिलं ना दोन तीन मुलांपुरतं आईपुरतं असे पोळ्या बनवायच्या झाल्यात. रक्षाबंधनच्या दिवशी ना पुरणपोळी बनवलेली, तर पुरणाची पोळी बनवण्यासाठी ना मुलांना पण आवडते आणि आईंना पण आवडते ना. तर पुरण काढून ठेवलेलं फ्रीज मध्ये, तर कधी तर कधी चुलीवरती असा स्वयंपाक असतोय. तर पुरणपोळी बनवणं चाललंय, चपाती पुरणपोळी आणि ज्वारीची भाकरी ह्याच्यानंतर झाल्यानंतर करायचंय. तर ह्या दोघे स्वयंपाक करतायत, तर आम्ही चिल्लर पार्टी घेऊन बसले असं. तर श्रद्धू सुद्धा बसली तिच्या बाळाला घेऊन. करे श्रद्धू बसली ना? मन हा हू असं असतंय श्रद्धूच. तर इथं पुरणाच्या पोळ्या चालत, तर अगदी छान असून मस्त झाल्यात पुरणाच्या पोळ्या फुगून फुगून तर एकदम एक नंबर. आणि इथं अक्षरा आणि सौम्याचा सुद्धा अभ्यास चालूय. तर आम्ही असं बसलोय. तर कालपर्यंत ना असं मेहंदी काढले मला काय तर काय काढली, अर्धा एक तास ठेवला असेल आणि लगेच इतकं छान अशी रंगली. तर पाठी मग अश्विनी असं काढली ती. तर असं पण उलट दिसत होते, असं सगळं दिसतं अश्विनी. बाहेर ना चुलीवरती स्वयंपाक चालाय ना, तर गरम गरम पुरणपोळी परला खावं अशी असं वाटतंय. तुपाचा डब्बा मी शोधून काढलाय. तर हो हा घेतात. तर परी आणि मी प्लेट घ्यायला आलोय. बाहेर पुरणपोळी खावं अशी वाटते परला. तर माझ्या मागे ना श्रद्धा येते, तर परला देते खायला. तू पण खाणार आहे पिल्लू? तू पण खाणार आहे अक्षु? वहिनी छोट्या छोट्या रोल करून द्या म्हणजे त्यांना खायला. असं ते काय होत नाही, छान लागतंय वहिनी. छोट्या छोट्या रोल करून द्या, छान छान लागते गरम गरम. करे एक छान. आहा किती भारी कट होते हो.
घ्या सगळ्यांना एक एक उचला पीसेस चला गरम आहे हा हा फुकून दे फुकून दे फुकून दे बघा अक्षुनं घेतलं तुझं पण घे हा फुकून फुकून तर ह्यांचं चालू दे पुरणपोळी गरम गरम खाणं तर ह्यांचं चालत पुरणपोळी बनवणं वहिनीने ना स्वयंपाकाला बरंच काय काय बनवलंय तर खिडकी वगैरे मी असं बंद केले त्यामुळे थोडंसं अंधार येऊ शकतं सकाळच्या जेवणाला बरंच काय काय बनवलंय तर सकाळपासून त्याचं स्वयंपाकाचं नियोजन खूपच आहे आणि आज पण ना आळूचा वडीचा प्लॅन आहे कारण मी आळू खूप आणले आपल्यातनं येताना तर काल पण वहिनीने जे आळू वड्या केलं त्या एकदम खुसखुशी छान मस्त तर काळ आळूवड्या पुरल्या नाहीत म्हणून म्हटलं वहिनींना आज पण करा आणि पर्लं पण आवडतं तुम्हाला माहितीये नेहमी मी तिथे तर इथं मस्त ना आवड्यांना वहिनीने असं उकडायला ठेवलंय तर मी झाकून ठेवते परत तर छान ना अशी मेथीची भाजी बनवली मस्त ताजी ताजी लुसलुशीत सकाळीच माझ्या दादाने मेथीची भाजी आणलेली होती तर इथं ना छान अशी वांग्याची आमटी आणि विशेष म्हणजे ना वहिनीने आज सत्यनारायणच्या उत्तर पूजा होती ना त्या उत्तर पूजेवेळेस नारळ फोडलेलं होतं तर त्याची मस्तपैकी अशी खोबऱ्याची चटणी बनवली तर खूप यमी खोबऱ्याची चटणी असते तर त्यात ना वहिनीनं तर पुदिन्याचे पानं भरपूर लसूण मिरची कोथिंबीर आणि आपलं ना खोबरं असतं ओलं तर काय रे अक्षु संध्यावेळी लावलं तर मी टीव्ही बघत होते तर मला म्हणते अक्षु तर संध्यावेळी बदलले चॅनल तर परला संध्या म्हणतात तिथं तर ही छोटी ना संध्यावेळी अशी म्हणत असती तर हिची शाळा असते 11:30 आताशी वाजते 10:30 आणि ही खोबऱ्याची रेसिपी ना खरंच खूप छान आहे तर भाकरी बरोबर ना अप्रतिम लागते तर आणखीन सांगते पुदिन्याची पानं परत आपलं ओलं खोबरं भरपूर लसूण कोथिंबीर आणि झालं हिरवी मिरची तर अगदी खूप यम्मी अशी लागते पातळ भाकरी असते इथे माझ्या घरी वहिनी सुद्धा अगदी पातळ भाकरी बनवते आणि आई सुद्धा तर एकदम छान 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 लागते आणि इथं आल्यावर भरपूर असं पोट भरतं तर आऊच्या वड्या ना परत वहिनी उकड्या तर लागलेत परत नंतर ह्यांना छानपैकी तळणार तेलातून तर अक्षरं जाणार आता शाळेला आणि पुरणाच्या पोळ्या सुद्धा चुलीवरती बनवलेत परत चपाती परत भाकरी असं सगळं त्यांचं स्वयंपाक झालंय तर वहिनी आमच्या धुतात बाहेर कपडे तर वहिनीचं ना तिकडे कपडे वगैरे धुणे चालू आहे तर कसं आहे छोटस बाळ आहे त्याला खाऊ पिऊ वगैरे घालावं लागतं आणि मागे पुढे करत असतं श्रद्धा ती बघत होती माझ्या बरोबर पण ते आता आईने ना तिला झोपायला घेऊन गेली तर ती झोपते तर वहिनीचं इथं चालले कपडे धुणे आणि वहिनीने झाडं पण खरंच खूप छान असे मेंटेन केलेत कमी जागेत छान आपल्या आले गावातले सारखे स्वस्तिकचे झाडे आहेत परत मनी प्लांट आहे परत कृष्ण कमळच वेल आहे तर अगदी खूप वरती गेलेला आहे तो आणि बरेच असे छोटे छोटे असे काहीतरी झाडे आहे आणि विशेष म्हणजे ना फुलांची झाडे इतकी सुंदर फुलं आलेत ना त्या झाडांना सकाळी तुम्हाला दाखवले व्हिडिओची सुरुवात मी त्या फुलांच्या झाडापासूनच केलेली तर आता अक्षु जाणार शाळेला होता ना आईने आणि वहिनीने आणि थोडस असं कोळसा शिल्लक राहिलंय तर कोळशावरती ना छान असं ना हा भात शिजतोय आणि भात सुद्धा रेडी झालाय तर भात झालाय वहिनी मला वाटतं थोडस पाणी लागतंय हा थोडं अक्षु पाण्यांच आपण घालू जरा ग्लासमध्ये तर थोडस न्हायला पाणी लागणार आहे तर अक्षु गेली पाणी आणायला मम्मा गेली पाणी आणायला तर अक्षुला ना छोटा छोटा असा झोका बांधलाय तर एवढ्याशा छोट्याशा झाडाला छोटासा झोका आणि झोडी सुद्धा आहे अशी साडेची प्रांजलला प्रांजलचं नाव आहे श्रद्धा तर थोडं लागतंय जास्तीच नाही वहिनी तर चांगलं झालं लगेच वहिनी वो तर आरावरती भात पण झालाय आणि ना आणखीन इतका असा कोळसा आहे तर 2 मिनिटात भात होऊन जाईल हा तर ना आम्ही निवांत टीव्ही बघते पिक्चर बघते तर आम्ही जातोय ऍड लागलेली होती म्हटलं काय काय वहिनीनं स्वयंपाक केला अक्षुच्या मम्मीनं बघावं तर अक्षु पण आता जाणार आहे शाळेला कितवीला बाळा तू UKG ला अक्षु आमची UKG ला आहे चला तर आम्ही जातो परत टीव्ही बघायला तर ना जेवायला बसलोय तर आमचं दुकान आहे तर आईला ना जेवण करून दुकानात जावं लागतं तर आई आणि मी जेवायला बसलोय तर वहिनी सावकाश तर वहिनी ना आळूवड्या तळत आहेत गरम गरम आम्हाला देण्यासाठी आणि वहिनी पण जेवायला बसणार आहेत पण आईला थोडस गडबड आहे म्हणून जेवायला बसलोय आम्ही दोघी तर मी आणि वहिनी जेवणार होतो पण आई म्हणाली की तू पण जेव तर आमचं जेवणाचं मेनू बघा वहिनीनं बरं काय काय ताटात असं भरून दिलंय तर श्रद्धू इकडे माझ्याकडे बघते श्रद्धू पण जेवते ना आत्या बरोबर श्रद्धू बघते आत्या कोणाला अशी बोलते तर मग अशी दाखवलंच होतं तुम्हाला तर अशी वांग्याची आमटी भेंडीची भाजी मेथीची भाजी खोबऱ्याची चटणी गरम गरम आळूवडी गरम गरम भात छान अशी पातळ सोलापूरची आमची भाकरी
पाठीमागं असं मी बोट जर लावलं ना तर असं बोट दिसतायत माझे, तर इतकी छान अशी पातळ भाकरी आईनं चुलीवरती बनवली आहे. तर इथं आई पण जे होते तर मला पुरणपोळी नाही आवडत, तर आईचं पुरणपोळी दूध वगैरे काय 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 आहे. तर इथं माझी वहिनीना गरम गरम अशी आळूवड्यात तळते. तर जेवण करू ना मी परी आणि श्रद्धाना दुकानकडे आई बरोबरच आलोय. तर अक्षर सोडायला ना अण्णा गेले, तर ती सिटीत तिचं शाळा आहे ना, तर तिला सोडावं जावं लागतं. तर अण्णा गेले तर आम्ही चौघ आलोय दुकानात, तर आई बसले दुकानात. तर निवांत आम्ही तिघ ना कुरकुरे खात बसले. तर परीच्या मध्ये आणि श्रद्धाचे कुरकुरे मध्ये ना मी शेअर करत खाते. तर दुकानात जाऊ, आई मला बोलते कशाला बोलते बघू. तर आई त्यांना दुकानात गिरेक देते, तर आम्ही बसलो निवांत कुरकुरे खात. तर आम्ही कुरकुरे खाऊन घेतो, श्रद्धाला आणखी दुसरं काय तर पाहिजे दिसत होते. तर आई देते गिरेक, तर आम्ही खातोय कुरकुरे.